आज या ठिकाणी सर्व वातावरण रममय झालेलं आहे, भगवमयही झालेलं आहे. यावर्षी अधिक उत्साह दिसून येतोय. रामराज्य मोदींनी सुरू केलंय, त्यामुळे या ठिकाणी देखील रामनवमी निमित्तानं सेवा, सुशासन आणि विकास हाच रामराज्याचा मंत्र आहे. तो मंत्र घेऊन रामभक्त जल्लोष करतायत. या देशात प्रभू रामचंद्रांचं गजर जेवढं होईल तेवढं उत्तम शासन, उत्तम सेवा आणि चांगल्या विचाराचारांची लोक तयार होतील. कर सेवक तर लाखोने होते, पण माझं भाग्य आहे की दोन्ही वेळेला मी एक कर सेवक म्हणून सहभागी झालो होतो. जो रामभक्त तोच देशभक्त. रामभक्तांच्या दृष्टीनं प्रभू रामचंद्र हे श्वास आहे, अस्मिता आहे, हा आमच्या जगण्याचा मंत्र आहे. रामकथा ही त्यागाच्या, सेवेची, तपस्येची, प्रेरणेची आहे. त्यामुळे मोदी यांनी सांगितलंय, हा राजकारणाचा विषय नाही, हा आमच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि भक्तीचा विषय आहे. संजय केळकर, आमदार भाजपा. आज या ठिकाणी सगळं वातावरण राममय झालेलं आहे, भगवमय झालेलं आहे आणि यावर्षी तर अधिक उत्साह आहे. कारण की अयोध्येमध्ये जशी रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना झाली, रामराज्य या देशामध्ये आदरणीय मोदीजींनी सुरू केलं, त्यामुळे या ठिकाणी देखील रामनवमीच्या निमित्ताने सेवा, सुशासन आणि विकास हा शेवटी रामराज्याचा मंत्र आहे. आणि तो मंत्र घेऊन या ठिकाणी रामभक्त जे आहेत ते जल्लोष करत आहेत आणि रामनामाचा गजर करत आहेत. या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचा गजर जेवढा होईल तेवढं उत्तम शासन, उत्तम प्रशासन, उत्तम सुशासन, उत्तम सेवा आणि चांगला आचार विचाराची माणसं तयार होतील आणि ही शक्ती हा देशाला पुढे नेईल. आणि ही आज या तरुणाईची शक्ती या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी रामभक्तीमध्ये तल्लीन झालेली आहे. निश्चितपणे कारसेवक तर लाखोने होते. माझं भाग्य आहे की मी दोन्ही वेळेला कारसेवक म्हणून यामध्ये सहभागी झालो होतो आणि त्याच्यामुळे जो रामभक्त आहे तोच देशभक्त पण आहे. या भूमिकेमधनं ही वाटचाल जी आहे ती सुरू आहे. पहिली भेट देखील ठाण्याला गेली होती, आनंद दिघे त्यावेळेस पाठवली होती. निश्चितपणे यावेळेला कारसेवेच्या वेळेला सकल हिंदू समाज जो आहे, सकल रामभक्त जो आहे, पक्ष संघटना विरहित पुढे गेला होता आणि या ठाण्यामध्ये फार मोठा या ठिकाणी या कारसेवेमध्ये उत्साह होता. आणि मीट गेली होती, शिलापूजन झालं होतं, निर्णय मंदिरामध्ये देखील या राम मंदिराच्या निर्मितीसाठी काम झालं. सर, मोदीजी असं म्हणालेले आहेत की राम मंदिर होईपर्यंत राजकारण झालं, आता राम मंदिर झालेलं आहे त्याच्यावर तर राजकारण संपलेलं आहे. आजची रामनवमी निमित्त काय नेमकं देशासाठी मागणं म्हणून रामभक्तांच्या दृष्टीने प्रभू रामचंद्र हा श्वास आहे, हा अस्मिता आहे आणि हा आमचा जगण्याचा मंत्र आहे. कारण सबंध राम भक्ती जी आहे, रामकथा जी आहे, ही त्यागाची आहे, तपस्येची आहे, सेवेची आहे, प्रेरणेची आहे. आणि त्यामुळे मोदीजींनी सांगितलं आहे की हा काही राजकारणाचा विषय नाही, हा आमच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि भक्तीचा विषय आहे.